आपण पाहताय न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्राची खबर बात आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिन भागवत इथून पुढचा अर्धा तास दिवसभरातल्या बातम्या खास सुरुवात करूयात एका धक्कादायक एक बातम्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला जात पंचायतीनं कसं जखडून ठेवलंय हे वेळोवेळी समोर येतं पण जात पंचायतीचा जाज हा केवळ हिंदू धर्मातच नाही तर मुस्लिम समाजातल्या काही जणांना जात पंचायतीचे मोठे चटके बसतात असाच एक प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगडच्या अडखळमध्ये उघडकीस आलाय मुलीनं समाजात लग्न करून जातपंचायतीनं मुलीच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आलाय मंडणगड तालुक्यातील अडखळच्या इरफानिया जुईकर या मोहल्ल्यात राहणारे जावेद पटेल यांचं हे कुटुंब आहे सध्या जातपंचायतीचा जाच त्यांना सहन करावा लागतोय पटेल यांची कन्या फायजा पटेलनं समाजाच्या रीती रिवाजाला बगल देत मर्जीप्रमाणे केळशी गावातल्या मुस्लिम तरुणाशी रजिस्टर मॅरेज केलं मुलीनं मुस्लिम धर्मीय तरुणाशीच विवाह केला आहे पण असं असतानाही गावातल्या जातपंचायतीनं पटेल कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार घालत दोन वर्ष त्यांना वाळेत टाकलंय आठ महिने ग्रामपंचायतीचा हा अन्याय सहन केल्यानंतर तरीही सुधारणा होत नसल्यानं अखेर पटेल कुटुंबानं पोलीस स्थानकात धाव घेतली जात पंचायतीच्या विरोधात दापोली पोलीस स्थानकात त्यांनी फिर्याद दाखल केली आहे जात पंचायतीनं काय नेमकी शिक्षा केली पाहूयात जात पंचायतीनं म्हटलंय की मुलीशी दोन वर्ष कोणतेही संबंध ठेवू नये मुलीला माहेरी येण्यास मज्जाव करावा जात पंचायतीकडे तीस हजार रुपये दंड भरला तरच जातीत घेण्याचं बंधन घातलं गेलं आमच्यावरती अन्याय असा केला की पाकिस्तानातल्या मुलगी मुलगीशी ज्यांनी लग्न केलं नाही आतिफजी नेडीन त्याला दंड नाही वालीत नाही पैशाची मागणी नाही काय नाही आणि आम्ही आमच्या समाजाच्या मुलग्याशी जर आमच्या मुलगी लग्न केलं त्याच्यावरती यातीवर यात बसवतात आहेत दंड मारत आहेत वालीत टाकतायत हे सर्व चाललेलं आहे आमच्या याती इरफाण्यामध्ये सपोर्ट पण करतो इब्राहिम हजब ह्याच्या ह्याला सपोर्ट करणारे हे पाच सहा जण आहेत इब्राहिम हजबा अमीर बशीर बशीरब्राईम पटेल मखसुद इब्राहिम पटेल मजीद वाकणकर अमीर वाखनकर हे सर्व एकदम अन्याय करत आहेत आमच्यावर तिला होते सर्व ठिकाणी अपमान जिथे जाता असं घरगुती कार्यक्रमामध्ये पण असल्यावर तिथे ते समोरच्या लोकांचा कार्यक्रम आता पुढचा कार्यक्रम तुझा आम्ही करून देणार नाही कारण हे लोक वाली टाकले लोक तुमच्या घरी असतात ते घरवाले स्वतः सांगतात आज आमच्या गावकीचं निमंत्रण नाही दावत नाही काय नाही तुम्ही या आम्ही घरातली आपण घराच्या घरात करू तरी पण हे लोक तिथे समोरच्या लोकांना अडथळे आणतात आम्हीची बहीण ऑफ झाली तिथे त्या घरवाल्यांनी बोलला आहे तुम्ही येऊ शकता आम्ही घर घरगुती कार्यक्रम आहे आज काय जमातीची दावत निमंत्रण काय नाही ते माझे मुली वगैरे तिथे गेले ते त्या समोरच्या लोकांना अडवलं आहे की आता ती लोकं तिथे वालीत टाकलेली होती आता आता पुढचा जो चाळीस दिवसाचा कार्य असतो तो, तो जमातीमार्फत निमंत्रण देऊन करायचा असतो ना ते त्यांचा का ते त्या शाहरुख वाखणकर करून त्या घरातला मुलगा आहे त्याला बोल माफी माग हे कर ते कर तेव्हा तुझी आम्ही निमंत्रण फिरावू एवढा त्रास देत आहेत आमचे इरफाण्या मोलेचे मोला प्रमुख आणि यातीवाले पाच सहा जणच आहेत